मित्र आणि मैत्रिणी आपल्या सर्वांचं लोकप्रशासन विषयाच्या ऑनलाईन क्लासमध्ये मी प्राध्यापक डॉक्टर मुक्ता सोमवंशी आपल्या सर्वांचं स्वागत करते तर विद्यार्थी मित्रांनो आपण लोकप्रशासन या विषयाचा पहिला पेपर अभ्यासत आहोत यामध्ये आपण लोकप्रशासनाचा अर्थ स्वरूप व्याप्ती आणि महत्त्व हे जे पहिल्या पेपरचं पहिलं प्रकरण आहे ते अभ्यासत आहोत यामध्ये आपण मागील भागामध्ये लोकप्रशासनाची व्याप्ती अभ्यासली आजच्या या भागामध्ये आपण लोकप्रशासनाचं महत्त्व पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो लोक प्रशासनाचे महत्व अभ्यासत असताना आपल्याला असं या ठिकाणी म्हणजे दिसून येतं की लोकप्रशासन ही शासनाची एक चिकित्सक यंत्रणा आहे आज या लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये लोकप्रशासन ही जी काही यंत्रणा आहे ती यंत्रणा अतिशय महत्वाची भूमिका पार पाडत आहे आपण या ठिकाणी पाहिलं लो? की लोकप्रशासन ही जी काही प्रशास प्रशासनाची एक म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की राज्य राज्यव्यवस्थेचाच एक अविभाज्य घटक म्हणून पूर्वी प्रशासनाकडे पाहिलं जायचं तर हा जो या राज्य संस्थेचा अविभाज्य असलेला जो घटक आहे या घटकाचं महत्त्व पूर्वीच्या काळीही होतं परंतु अलीकडच्या लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये हे महत्व अधिक वाढलेलं आपल्याला पाहावयास मिळतं कारण का तर आज जगात सर्वत्र लोकशाही शासन व्यवस्थेचा स्वीकार करीत असताना याचबरोबर लोककल्याणकारी राज्याची संकल्पना स्वीकारलेली आहे आणि जेव्हा आपण लोककल्याणकारी राज्य म्हणतो तेव्हा या ठिकाणी हे राज्य सातत्यानं जनतेच्या हिताचा विचार करणारं असलं पाहिजे त्याचा अर्थ तो आहे की जनकल्याण राज्याचा मुख्य उद्देश काय आहे तर जनहित जनतेचं कल्याण करणे सर्व वेगवेगळ्या स्तरातील आणि सर्व जेवढ्या काही या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये व्यक्ती असतील त्या सर्व व्यक्तींचा विकास करणं त्यांना जीवन जगण्या योग्य परिस्थिती उपलब्ध करून देणं ही सर्वस्वी जबाबदारी राज्याची आहे सरकारची आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये ही जी काही राज्याची जबाबदारी आहे ही जबाबदारी प्रत्यक्षात पूर्ण करण्याची जबाबदारी ज्या घटकावरती आहे तो घटक म्हणजे लोकप्रशासन त्यामुळंच लोकप्रशासन ही शासनाची चिकित्सक यंत्रणा आहे असं या ठिकाणी म्हटलं जात चार्ल्स बियर्ड या विचारवंतांनी असं म्हटलंय की लोकप्रशासनासारखा अधिक महत्त्वाचा म्हणजे लोकप्रशासनापेक्षा अधिक महत्त्वाचा दुसरा कोणताही विषय नाही व्यक्तीच्या जीवनामध्ये आजच्या काळात जर कशाला महत्त्व या ठिकाणी असेल कोणत्या विषयाला तर ते लोकप्रशासन आहे असं मत या चार्ल्स बियर्ड विचारवंतांनी व्यक्त केलेलं आहे ते असं म्हणतात लोकप्रशासन ही सुसंस्कृत समाजाची शास्त्रीय गुरुकिल्ली आहे पहा म्हणजे लोकप्रशासन ही सुसंस्कृत समाजाची शास्त्रीय गुरुकिल्ली आहे आधुनिक राज्यात लोकप्रशासनाचं महत्व हे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि आजचं लोकप्रशासन हे म्हणजे व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी आजच्या काळात लोकप्रशासनाची खरी गरज आहे प्रशासनाशिवाय समाज अथवा राज्य ही कल्पनासुद्धा आपण करू शकत नाही मी नेहमीच या ठिकाणी विद्यार्थ्यांना याविषयी शिकवत असताना काही उदाहरणं देत असते त्यामध्ये म्हणजे व्यक्तीच्या जीवनामध्ये लोकप्रशासन म्हणजेच या ठिकाणी प्रशासनाशिवाय समाज अथवा राज्य ही कल्पना आजच्या काळामध्ये आपण का करू शकत नाहीत कारण लोकप्रशासन ही अशी व्यवस्था आहे की जी व्यवस्था व्यक्तीच्या सर्व समस्या सोडवण्याचं काम करते अनेकदा या ठिकाणी शासन आणि कर्मचारी यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होतो हा संघर्ष निर्माण होण्याचं कारण काय असतं तर कामगार किंवा सॉरी कर्मचारी वर्गाला वेळोवेळी मिळणारे जे काही लाभ असतात ते लाभ त्यांना वेळेत मिळणं गरजेचं असतं जर का हे लाभ त्यांना मिळत नसतील तर अशावेळी कर्मचारी वर्ग हा सरकारच्या विरोधामध्ये जाऊन त्या ठिकाणी संप करणे बंद पुकारणे म्हणजे त्यांच्या ज्या काही हक्काच्या मागण्या आहेत त्या मागण्या मंजूर केण्यासा करून घेण्यासाठी अशा तंत्रांचा अवलंब करीत असते तेव्हा शासनालासुद्धा त्यांच्या ह्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या मान्य कराव्या लागतात जेव्हा प्रशासकीय कर्मचारी वर्ग हा संपावर जाण्याची त्या ठिकाणी भाषा करतो तेव्हा नक्कीच या ठिकाणी सरकारला विचार करावा लागतो की कारण जर हा कर्मचारी वर्ग संपावरती गेला तर त्याचे फार दुर्गामी परिणाम संपूर्ण राज्यावरती देशावरती या ठिकाणी होऊ शकतात आणि त्यामुळं या ठिकाणी त्यांच्या ज्या काही रास्त मागण्या असतील त्या मागण्या सरकारला स्वीकाराव्या लागतात त्याचं कारण हेच आहे कारण जे काही शासनाची ध्येयधोरणे आहेत ही ध्येयधोरणे राबवणं जनतेला जीवन जगत असताना वेळोवेळी सहाय्य करण्याचं काम हे लोकप्रशासन करीत असतं आणि त्यामुळं या ठिकाणी हे कर्मचारी किंवा त्यांचं काम बंद होऊन हे कदापिही म्हणजे जनतेच्या राष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीनं त्या ठिकाणी योग्य असत नाही आणि म्हणून आपण पाहतो की जेव्हा केव्हा या ठिकाणी कर्मचारी वर्ग हा त्यांच्या हक्काच्या मागण्या मागण्यासाठी पुढे येतो तेव्हा सरकार निश्चितपणे त्यांच्या ज्या काही योग्य मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करताना आपण इतिहासामध्ये या ठिकाणी अभ्यासू शकतो तर या ठिकाणी मला एकच सांगायचं आहे तुम्हाला की प्रशासकीय यंत्रणा ही म्हणजे जे चार्ल्स वर्थ बियर्ड डॅननी जे काही म्हटलेलं आहे की प्रशासनाशिवाय समाज अथवा राज्य ही कल्पना करता येत नाही आणि त्यामुळंच या ठिकाणी कर्मचारी वर्ग हा अत्यंत महत्त्वाचा आहे प्रशासकीय यंत्रणा ही अतिशय महत्त्वाची आहे की ज्या या माध्यमामधून शासनाच्या सर्व ध्येय धोरणांची पूर्तताही होत असते म्हणून लोकप्रशासन हे व्यक्तिगत सामूहिक आणि राज्यसंस्था या सर्वांच्याच दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे तर या लोकप्रशासनाचं महत्त्व अभ्यासत असताना आपल्याला ते वेगवेगळ्या अंगाने या ठिकाणी पाहता येतं त्यामध्ये आपण पहिला मुद्दा सांगू शकतो की लोकप्रशासनाचे विषय या दृष्टीनं महत्त्व मार्शल डीमॉक यांनी असं म्हटलेलं आहे लोकप्रशासन हे अतिशय व्यापक आहे लोकप्रशासनाचं दर्शन हे जीवनाचं दर्शन घ्यावं इतके व्यापक झालेले आहे म्हणजे असं म्हणतात की व्यक्तीच्या जीवनाचे प्रत्येक क्षेत्र लोकप्रशासनाने व्यापले आहे म्हणजे या ठिकाणी व्यक्तीच्या जीवनामध्ये ज्या काही सर्व कृती आहेत त्या कृती लोकप्रशासनाच्या सहकार्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत सामान्य माणूस त्याच्या दैनंदिन गरजांसाठी लोकप्रशासनावर अवलंबून असतो भावी काळातील उत्तम प्रशासक बनण्याची सैद्धांतिक बैठक ही लोकप्रशासनाच्या अभ्यासामधून निर्माण होते त्यामुळं प्रशासकीय सेवकांच्या दृष्टीनं लोकप्रशासन हा अभ्यास विषय म्हणून अतिशय महत्त्वाचा ठरतो आता या ठिकाणी लोकप्रशासन हा जो विषय आहे किंवा लोकप्रशासनाची जी काही दैनंदिन कृती आहे ती कृती राज्यामधल्या प्रत्येक व्यक्तीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची आहे कारण प्रत्येक व्यक्तीला जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारी जी मदत आहे ती मदत या लोकप्रशासनाच्या माध्यमातून होत असते तर जो कर्मचारी वर्ग आहे त्यांना आपली जी काही प्रशासकीय कार्य आहे ही कार्य उत्तम पद्धतीने पार पाडण्यासाठी लोकप्रशासनाच्या किंवा ज्या सिद्धांत आहेत त्या सिद्धांताची त्यांना त्या ठिकाणी माहिती असणं हे आवश्यक आहे म्हणून या ठिकाणी लोकप्रशासन या विषयाचं अभ्यासाच्या दृष्टीनं तर दोघांनाही जर या ठिकाणी एखादा लोकप्रशासनाचा अभ्यासक सामान्य म्हणजे तो कर्मचारी नाही एक नागरिक आहे परंतु त्याला जर या ठिकाणी लोकप्रशासनाविषयीचं ज्ञान असेल तर तो शासनामार्फत ज्या काही योजना आहेत राबविण्यात येणाऱ्या ज्या योजना आहेत त्या योजनांचा उत्तम पद्धतीने लाभ घेऊन स्वतःचा विकास करू शकतो तुम्ही म्हणाल की या ठिकाणी अभ्यास हा सर्वसामान्य व्यक्तीला लोकप्रशासनाच्या अभ्यासाची काय गरज आहे निश्चितच गरज आहे कारण जर या ठिकाणी आपला लोकप्रशासनाचा अभ्यास असेल तर आपण या ठिकाणी कोणत्या योजना कुठे आहेत याची माहिती आपल्याला या, या अभ्यासामधून मिळू शकते म्हणूनच या ठिकाणी अगदी व्यक्ती असो किंवा कर्मचारी असो म्हणजे शासकीय सेवेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला अधिकाऱ्याला लोकप्रशासनाचं ज्ञान असेल तर तो उत्तम पद्धतीनं आपली कामं करू शकतो याचबरोबर जर सामान्य जनतेला सुद्धा लोकप्रशासनाविषयीची ज्ञान असेल त्यांचा अभ्यास असेल तर ते लोकप्रशासनाच्या मदतीनं आपला स्वतःचा विकास करून घेऊ शकतात यासाठी दोघांनाही जनता आणि शासकीय अधिकारी कर्मचारी यांना लोकप्रशासनाच्या अभ्यासाची आवश्यक आहे आणि त्या दृष्टीनं लोकप्रशासन विषयाचं अभ्यास विषय म्हणून या ठिकाणी आपण महत्त्व सांगू शकतो या ठिकाणी पद्मा रामचंद्रन यांनी आपल्या पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन इन इंडिया या पुस्तकामध्ये असं म्हटलेलं आहे एक उत्कृष्ट डॉक्टर वैद्यकीय शाखेचा अभ्यासक असतो एक उत्कृष्ट वकील कायदा शाखेचा अभ्यासक असतो उत्कृष्ट अभियंता हा अभियांत्रिकीचा पदवीधर असतो तर एक उत्कृष्ट प्रशासक हा लोकप्रशासनाचा अभ्यासक का असू नये आता या ठिकाणी लोकप्रशासन या विषयाचं महत्त्व सांगत असताना लोकप्रशासनाच्या अभ्यासकांनी यावरतीसुद्धा भर दिलेला आहे की जेव्हा आपण प्रशासकीय क्षेत्रामध्ये भरती करत असतो तेव्हा भरती करत असताना लोकप्रशासन या विषयाच्या अभ्यासाला महत्त्व द्यायला पाहिजे किंवा ज्या उमेदवारांनी लोकप्रशासन हा विषय अभ्यासलेला आहे त्या विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेमध्ये त्यांना अधिक म्हणजे संधीही द्यायला पाहिजे म्हणजे त्यांचा विचार लोकप्रशासनाच्या अभ्यासकांचा विचार हा भरतीमध्ये करणं गरजेचं आहे असं काही विचारवंतांनी आपलं मत या ठिकाणी मांडलेलं आहे तर या दृष्टीनंच बोंगीरवार समितीनं सुद्धा या ठिकाणी म्हणजे सर्व विद्यापीठ स्तरावरती लोकप्रशासन हा जो विषय आहे हा विषय शिकविला जावा अशी शिफारस केलेली आहे म्हणजेच विद्यापीठ पदवी स्तरावरती जर या ठिकाणी लोकप्रशासन या विषयाचा अभ्यास ठेवला तर विद्यार्थी जे भविष्यामध्ये प्रशासकीय सेवेमध्ये येणारे जे या ठिकाणी व्यक्ती आहेत जे मनुष्यबळ आहे ते लोकप्रशासनाचा अभ्यास करून जर सेवेमध्ये आले तर त्या ते ठिकाणी त्यांना त्यांचा अधिक फायदा आपल्याला या ठिकाणी होऊ शकतो असं या बोंगीरवाद समितीचं मत होतं आणि म्हणून त्यांनी हा जो विषय आहे हा विषय म्हणजे शिकविला जावा किंवा कंपल्सरी हा विषय त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकविण्याची शिफारस केलेली आहे म्हणजे एकंदरीत पाहता आपल्याला असं या ठिकाणी सांगता येतं की लोकप्रशासन या विषयाचं महत्त्व अभ्यास एक अभ्यास विषय म्हणून ते व्यक्तिगत जीवनापासून ते राष्ट्रीय जीवनापर्यंत सर्वांसाठीच आवश्यक आहे दुसरा या ठिकाणी मुद्दा आपल्याला सांगता येतो लोकप्रशासनाचं महत्त्व सांगत असताना तो म्हणजे जनतेच्या दृष्टीनं महत्त्व लोकप्रशासन या विषयाचं जनतेच्या दृष्टीनं काय महत्त्व आहे तर या ठिकाणी एक सुंदर उदाहरण आपल्याला या ठिकाणी देता येतं फ्रान्समध्ये आता प्रत्येक लोकांना आता जनतेच्या दृष्टीने महत्त्व सांगत असताना तुम्ही पहा की लोक प्रशासनावरती आपण किती निर्भर असतो आपल्याला असं वाटतं की कुठलंही काही या ठिकाणी सार्वजनिक क्षेत्रामध्ये घटना घडली किंवा एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सुद्धा जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा आपण या ठिकाणी प्रशासनाला जबाबदार धरतो समजा रस्त्यावरती एखादा ॲक्सिडेंट झाला त्या ठिकाणी याचा दोष कोणाला देणार निश्चितच लोक म्हणतात काय रस्ते नीट नाहीत रस्त्याच्या दुरावस्थेमुळे या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला आहे एवढ्या लोकांना प्राण गमवावा लागलेला आहे अशा बातम्या आपण या ठिकाणी वाचतो तर या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येतं की जनतेच्या दृष्टीनं लोकप्रशासन हा ही जी काही यंत्रणा आहे ती यंत्रणा अतिशय महत्वाची आहे यामध्ये फ्रान्समध्ये एक मोहन प्रचलित झालेली आहे असं म्हणतात पहा फ्रान्समधली ही एक प्रचलित म्हण आहे ती अशी की जन्माला या आणि तुमचे आयुष्य निर्धास्तपणे प्रिफेक्ट्स सब प्रिफेक्ट्स मेयर्स यांच्या हाती सोपवा पहा त्या ठिकाणी जन्माला आल्यानंतर म्हणजे जन्माला या म्हणजे व्यक्तीचा जन्म झाला की त्याचं आयुष्य हे कोणाकडे सोपवायचं आहे अगदी बिनधास्तपणे प्रिफेक्ट्स सब प्रिफेक्ट्स आणि मेयर्स म्हणजेच या ठिकाणी आता फ्रान्स या देशाविषयी जर आपण डीपमध्ये माहिती घेऊ लागलो त्याचे प्रशासकीय दृष्टिकोनामधून तर त्या ठिकाणी आपल्याकडे जसे जिल्हा आहे तसं त्यांनी किंवा स्टेट आहेत स्टेटमध्ये जिल्हे आहेत हे प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने आपण हे म्हणजे विभागवाईज त्याला आपण डिवाइड केलेला आहे तसंच फ्रान्समध्ये सुद्धा डिपार्टमेंट त्या ठिकाणी आहेत आपल्याकडं आपण स्टेट म्हणतो राज्य म्हणतो तर त्या ठिकाणी डिपार्टमेंट आहेत तर ह्या डिपार्टमेंटचा जो प्रमुख असतो तो, प्रिफेक्ट तो प्रिफेक्ट्स असतो प्रिफेक्ट्स त्याचा सहकारी असलेला सब प्रिफेक्ट्स आणि मेयर्स हा आपल्यासारखाच या ठिकाणी स्थानिक पातळीवरती प्रशासकीय पातळीवरती काम करणार असतो तर या ठिकाणी या प्रशासकीय लोकांच्या हाती आपलं जीवन सोपवा कारण हे या ठिकाणी काय करणार आहेत आपल्या जीवनाला आकार देण्याचं काम हे या लोकांचं आहे म्हणून जे आपलं जीवन आहे हे जीवन चांगलं व्हावं या देशामधल्या प्रत्येक व्यक्तीचा विकास व्हावा हे या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी किंवा शासकीय पदाधिकाऱ्यांनी त्याचा विचार केला पाहिजे असा त्याचा अर्थ या ठिकाणी आपण घेऊ शकतो कारण जन्माला आलेल्या व्यक्तीचं कल्याण व्हावं हे त्या व्यक्तीबरोबरच त्या ठिकाणच्या यंत्रणेची सुद्धा म्हणजे तशी भूमिका असायला हवी किंवा ती असते असं या म्हणीमधून आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता येतं तर म्हणजे त्या ठिकाणचे लोक म्हणजे या फ्रान्समध्ये जी काही व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमुळं ही म्हण त्या ठिकाणी उदयास आलेली आहे यावरून आपल्याला असं म्हणता येतं की तेथील जनतेचा तेथील लोकप्रशासनावरती खूप मोठा विश्वास आहे म्हणून ते अगदी त्या ठिकाणी बिनधास्तपणे आपलं जीवन जगत असतात फेलिक्स निग्रो या विचारवंतांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की मानवाच्या दैनंदिन जीवनात पावला पावलावर त्याचा संबंध हा लोकप्रशासनाशी येत असतो म्हणजे फेलिक्स निग्रो यांनी सुद्धा हेच म्हटलेलं आहे की व्यक्तीचा त्याच्या जीवनामध्ये पावलोपावली त्याचा संबंध हा लोकप्रशासनाशी येत असतो तुम्हाला आठवत असेल की आपण सुरुवातीला या पिरियडमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की व्यक्तीच्या जीवनामध्ये लोकप्रशासन किती महत्त्वाचं आहे तर त्याच्या किंवा कोणत्या कोणत्या वेळी प्रशासन व्यक्तीला त्या ठिकाणी मदत करतं तर व्यक्तीच्या जीवनापासून ते त्याच्या मृत्यूनंतर सुद्धा अलीकडच्या काळामध्ये तर हे बदललेलं आहे मूल जन्माला येण्यापूर्वीपासून ते त्या ठिकाणी त्याच्या मृत्यूनंतरसुद्धा लोकप्रशासन व्यक्तीच्या जीवनामध्ये सक्रिय आहे म्हणजेच या ठिकाणी जेव्हा बाळ जन्माला येणार असतं त्यावेळी त्या मातेचं संगोपन करणं त्या मातेच्या आहाराची अगदी या ठिकाणी काळजी घेणं आणि ते बाळ त्या ठिकाणी उत्तम किंवा चांगल्या उत्कृष्ट असं त्या ठिकाणी निपजावं आणि ते चांगलं त्या ठिकाणी म्हणजे त्याला त्याची शरीर आणि निर्दोष त्याला त्या ठिकाणी म्हणजे अगदी चांगलं बाळ त्या ठिकाणी म्हणजे ह्या देशाची ती संपत्ती आहे वारसा आहे आणि त्यामुळं या ठिकाणी जी काही मनुष्यबळ आहे ते मनुष्यबळ उत्तम दर्जाचं असावं या अनुषंगानं या ठिकाणी अगदी बाळाच्या जन्माच्या अगोदरपासून काळजी घेण्याचं काम या ठिकाणी सरकारकडून आणि प्रशासनाकडून केलं जात आहे म्हणून या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की अगदी व्यक्तीचा पावलोपावली लोकप्रशासनाशी संबंध येतो हे जे काही फेलिक्स निग्रो यांनी म्हटलेलं आहे ते अत्यंत बरोबर आहे एखाद्या राष्ट्राचा समाज किती सुसंस्कृत म्हणजे खूप सुसंस्कृत असेल ते असं म्हणतात एखाद्या राष्ट्राचा समाज कितीही सुसंस्कृत असेल आर्थिक स्थिती कितीही भक्कम असेल किंवा राजकीय धोरण कितीही आदर्श असेल परंतु तेथील लोकप्रशासन जर बळकट नसेल तर जनतेला कशाची कशाचाही लाभ घेता येणार नाही जनतेचा जर विकास घडून आणायचा असेल राष्ट्राचा जर विकास घडून आणायचा असेल तर आपल्याला काय अधिक महत्त्वाचं आहे त्या ठिकाणचं लोकप्रशासन जर ते उत्तम दर्जाचं असेल तर त्या ठिकाणी म्हणजे आहे त्या परिस्थितीमध्ये सुद्धा म्हणजे जी काही साधनं आहेत त्या साधनामधून सुद्धा देशाचा विकास हा होऊ शकतो आणि त्यामुळं या त्या ठिकाणी जनतेच्या दृष्टीनं लोकप्रशासन हे अतिशय महत्वाचं आहे तिसरा मुद्दा आपल्याला या ठिकाणी सांगता येतो तो, तो म्हणजे लोकशाहीच्या दृष्टीनं लोकप्रशासन लोकशाहीच्या दृष्टीनं महत्वाचं आहे म्हणजेच लोकप्रशासनशास्त्राच्या आधुनिक म्हणजे लोकप्रशासनशास्त्राला आधुनिक शास्त्र अस या ठिकाणी आपण म्हणतो तर हे आधुनिक शास्त्र जरी असलं तरी त्याचा इतिहास हा अतिशय पुरातन आहे म्हणजे शासन व्यवस्था आपण या ठिकाणी सुद्धा सांगितलं की मनुष्य जेव्हा टोळीनं जीवन जगू लागला टोळीमध्ये एकत्रित येऊन जेव जीवन जगू लागला तेव्हापासून प्रशासनाची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे म्हणून या ठिकाणी असं म्हटलं जातं की शासन व्यवस्था कोणतीही असली तरी प्रशासकीय ही आवश्यक असते परंतु लोकशाही व्यवस्थेमध्ये लोकप्रशासनाचं महत्त्व हे अधिक वाढतं मी आत्ताच तुम्हाला या ठिकाणी सांगितलं की लोककल्याणकारी राज्य आता लोकशाहीची व्याख्या तुम्हाला माहिती आहे काय आहे लोकशाहीची व्याख्या तर आपण या ठिकाणी लोकशाहीची व्याख्या अब्रहम लिंकन या विचारवंतांनी सांगितलेली आपल्या सर्वांना पाठ आहे लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही लोकांनी लोकांसाठी लोकांकडून तर या ठिकाणी या लोकशाही शासन पद्धतीमध्ये लोकप्रशासनाची भूमिका ही, लोक ही अतिशय महत्त्वाची ठरते आता आधुनिक लोकशाही राज्याच्या लोककल्याणकारी राज्य आणि कायद्याचं अधिराज्य या संकल्पनांच्या दृष्टीनं आपल्याला लोकप्रशासन हे प्रभावी साधन ठरतं असं म्हणता येतं कारण ही जी काही संकल्पना आहे कायद्याचं राज्य अंमलात आणायचं म्हणजे गरज कोणाची आहे निश्चितच लोकप्रशासनाची गरज आहे कायद्याची अंमलबजावणी करण्याचं महत्वाचं काम लोकप्रशासन करतं आपण या ठिकाणी पाहिलं की सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा अठराशे सत्त्याऐंशीला लोकप्रशासन या विषयाचं अस्तित्व या ठिकाणी म्हणजे अस्तित्वामध्ये आला लोकप्रशासन हा विषय यापूर्वी हा विषय कुठे होता प्रक्रिया तर अगदी माणसाच्या सामूहिक जीवनापासून प्रशासनाच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे परंतु हा विषय स्वतंत्रपणे अभ्यासला जात नव्हता तर तो राज्यशास्त्राचाच एक भाग म्हणून अभ्यासला जायचा तर या ठिकाणी या लोकप्रशासन विषयाचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करत असताना उड्रो विल्सन ह्या विचारवंतांनी याच सूत्रानुसार ते वेगळं केलेलं आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की कायदा तयार करणं आणि कायद्याची अंमलबजावणी करणं ह्या दोन वेगळ्या प्रक्रिया आहेत आणि यांचा स्वतंत्रपणे अभ्यास होणं गरजेचं आहे त्याचे स्वतंत्र विषय असणं गरजेचं आहे त्यामुळं या ठिकाणी लोकप्रशासन हा विषय राज्यशास्त्राचा भाग नसून तो एक स्वतंत्र अभ्यास विषय म्हणून त्या ठिकाणी त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि ते राष्ट्राच्या जनतेच्या हिताचा आहे विकासाच्या दृष्टीनं हे घडणं आवश्यक आहे याच आधारावरती त्यांनी आपल्या लोकप्रशासनाच्या निबंधामध्ये ह्या सर्व गोष्टी लोकप्रशासनाचा अभ्यास हा निबंध लिहून त्यांनी स्पष्ट केल्या आणि तिथून पुढे मग लोकप्रशासनाच्या स्वतंत्र अभ्यासाची सुरुवात झाली तर लोककल्याणकारी राज्य आणि कायद्याचं अधिराज्य या संकल्पनांच्या दृष्टीनं आपल्याला लोकप्रशासन हे एक प्रभावी साधन ठरतं हे निश्चितपणे सांगता येतं कारण ही जी काही व्यवस्था आहे लोककल्याणकारी राज्याची आणि कायद्याच्या अधिराज्य ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या गोष्टी वास्तवामध्ये आणण्यासाठी लोकप्रशासन हे एकमेव साधन आहे असं आपण या ठिकाणी सांगू शकतो आणि त्या दृष्टीनं लोकप्रशासनाचं महत्त्व हे वाढलेलं आहे याशिवाय आपल्याला लोकप्रशासनाचं महत्त्व सांगत असताना इतरही काही घटक या ठिकाणी सांगता येतात त्यामध्ये समाजातील समस्यांचा गुंता सोडविण्यासाठी समाजामध्ये ज्या काही समस्या आहेत एव्हरी वन प्रत्येक समस्या सोडवण्याची जबाबदारी ही लोकप्रशासनाची आहे अगदी कुठंही काही झालं अगदी नवरा बायकोमध्ये भांडण झालं तरी या ठिकाणी ही सोडवणार कोण लोकप्रशासन सोडवणार आहे म्हणजे जे काही व्यवस्था आहे ती व्यवस्था या ठिकाणी याच्या म्हणजे विकोपाला गेलेली भांडणं जी आहेत ती सोडविली जाऊ शकतात यानंतर दुसरं आपल्याला अनेक अगदी शेजाऱ्यामध्ये झालेले भांडणं असतील किंवा एखाद्या घटकावरती अन्याय झाला असेल अगदी म्हणजे असं म्हणतात पहा की कुठलीही गोष्ट समाजामध्ये घडली तर त्या गोष्टीबद्दल आपण प्रशासनाला दोष देतो आता यामध्ये कुपोषित मुलं तर कुपोषण तर कुपोषण याच्यामध्ये प्रशासनाचा दोष आहे का सरकार आपल्याला या ठिकाणी जेवण करू देत नाही का आपण जेवण म्हणजे अनेक प्रश्न या ठिकाणी आपण उपस्थित करू शकतो परंतु या ठिकाणी अनेक अशा व्यक्ती आहेत की त्या व्यक्तींना दररोजचा जेवढा काही आहार पाहिजे आहे तेवढा आहार त्यांना या ठिकाणी मिळत नाही आणि हा आहार त्यांना न मिळाल्यामुळं त्यांच्या कुटुंबामधली जी काही छोटी मुलं आहेत ह्या मुलांचं मग कुपोषण होतं मग अशा ह्या मुलांना अन्न पुरवठा करण्याची जबाबदारी ही सरकारची आहे लोककल्याणकारी राज्यामध्ये ह्या सर्व गोष्टी सरकारनं काळजीपूर्वक त्या ठिकाणी पाहिल्या पाहिजेत म्हणजे या ठिकाणी जर एखाद्या कालखंडामध्ये सर्वत्र सुविधा असतील लोक अगदी आनंदाने जीवन जगत असतील समस्या कमी असतील तर त्यावेळेसचं सरकार खूप चांगलं होतं प्रशासन खूप चांगलं आहे असं आपण या ठिकाणी म्हणतो म्हणजे ती प्रशासकीय व्यवस्था उत्तम आहे असं आपण म्हणू शकतो परंतु जेव्हा समस्या वाढतात तेव्हा निश्चितच त्याचा ते दोष हा प्रशासन व्यवस्थेला दिला जातो त्यानंतर आपण या ठिकाणी सांगू शकतो जन्म ते मृत्यूनंतर देखील जे काही कार्य आहे त्या कार्यासाठी लोकप्रशासन महत्त्वाचं आहे पुढे आपण सांगू शकतो सामाजिक परिवर्तना सुलभता आणण्यासाठी समाजामध्ये जे काही परिवर्तन आहे आवश्यक असणारं परिवर्तन ते घडवून आणण्यासाठी सुद्धा लोकप्रशासन महत्त्वाची भूमिका पार पडत असतं आणि त्या दृष्टीनं आपल्याला लोकप्रशासनाचं महत्त्व सांगता येतं आता यासाठी आपण पाहतो की पूर्वीच्या काळामध्ये महिलांना देण्यात आलेलं स्थान समाजामध्ये महिलांना हे दुय्यम स्थान होतं परंतु प्रशासनाच्या माध्यमामधून या ठिकाणी महिलांसाठी वेगवेगळे म्हणजे त्यांच्या विकासासाठी उपाययोजना केल्या आणि त्यामुळं आज महिला आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पाहतो तर हा का जो काही हे जे काही परिवर्तन आहे हे परिवर्तन आ, या लोकप्रशासनाच्या माध्यमामधून घडून आलेला आहे म्हणजे या ठिकाणी जी सामाजिक परिवर्तन आहेत ही परिवर्तन घडवून आणण्यासाठी आपल्याला लोकप्रशासन हे महत्वाचं ठरतं पुढचं आहे सामाजिक संस्थांना स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी म्हणजे लोकप्रशासन हे सामाजिक संस्थांना स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी सुद्धा महत्वाचं आहे यामध्ये पॉल फिगर्स या, या विचारवंतांनी असं म्हटलेलं आहे पहा समाजाची विद्यमान स्थिती सुरक्षित ठेवणे हा प्रशासनाचा प्रमुख हेतू असतो म्हणजे जे, जे काही समाजामध्ये जी स्थिती आहे म्हणजे सर्वांना एक चांगलं वातावरण निर्माण करून देणे एक चांगली परिस्थिती निर्माण करून देणे हा प्रशासनाचा प्रमुख उद्देश असतो म्हणजे या ठिकाणी व्यक्तीसाठी ज्या काही संस्था निर्माण केलेल्या आहेत आता प्रत्येक ज्या काही सामाजिक संस्था आहेत त्या सर्व सामाजिक संस्थां ह्या व्यक्तीच्या म्हणजे विकासाशी किंवा व्यक्तीच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याच्या अनुषंगानं त्या कार्यरत असतात तर ह्या सर्व संस्थांना स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी आणि व्यक्तीला एक चांगलं जीवन त्या ठिकाणी म्हणजे परिस्थिती जी आहे जीवन जगण्यासाठी उत्तम दर्जाची परिस्थिती निर्माण करून देण्याचा हेतू हा या ठिकाणी या प्रशासनाचा असतो आणि लोकप्रशासन हे सामाजिक संस्थांना स्थैर्य प्राप्त करून देण्याचं काम करीत असत पुढचं सांगितलं त्यांनी प्रशासकीय राज्य पुढचं आपण या ठिकाणी त्याचा म्हणजे महत्व सांगत असताना आपण असं म्हणू शकतो प्रशासकीय राज्य आता या ठिकाणी प्रशासकीय राज्य आजच्या काळामध्ये लोकशाही कल्याणकारी राज्यामध्ये प्रशासकीय राज्याची संकल्पना पुढे येत आहे पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे जे राज्य जे प्रशासन होतं किंवा जे राज्य होतं त्याला पोलीस राज्य असं म्हटलं जायचं पूर्वीच्या काळामधच्या राज्यांना पोलीस राज्य असं म्हटलं जायचं जसं आज मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं की आज आपण लोककल्याणकारी राज्य संबोधतो तर ही लोककल्याणकारी राज्याची संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणण्याचं काम हे प्रशासन करत असतं आणि म्हणून आजच्या काळामध्ये प्रशासकीय राज्य म्हणजे आज या ठिकाणी राज्याची जी काही धुरा आहे ती धुरा या प्रशासकीय यंत्रणेच्या हाती आहे आणि त्यामुळे ते प्रशासकीय राज्य आहे आज प्रचंड प्रमाणामध्ये प्रशासकीय वर्ग या प्रशासकीय यंत्रणेमध्ये काम करतो आहे लाखो कर्मचारी अगदी पन्नास पेक्षा सुद्धा जास्त आज आपल्याकडे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत आणि पन्नास लाखापेक्षा अधिक कर्मचारी या सेवेमध्ये आहेत तर मोठ्या प्रमाणामध्ये हा प्रशासकीय अधिकारी वर्ग हा प्रशासकीय यंत्रणेमध्ये कार्यरत असतो आणि या, या पद्धतीनं हे जे प्रशासकीय अधिकारी आहेत ते अधिकारी ज्या काही म्हणजे शासनाच्या योजना आहेत त्या योजना अंमलातनात असतात आणि प्रत्येक व्यक्तीच्या समस्या सोडवण्याचं काम ह्या प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून होत असतं आणि म्हणून आणि या ठिकाणी लोककल्याणकारी का राज्यामुळं लोकप्रशासनाचं कार्यक्षेत्र हे प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे अगणित एवढं या ठिकाणी लोकप्रशासनाचं कार्यक्षेत्र वाढलेलं आहे आपल्याला माहिती असेल की जे महत्त्वाची प्रशासकीय पदं आहेत त्या पदावरती पदा काम करणाऱ्या व्यक्तीला किती वेळ काम करावं लागतं किंवा त्याचा म्हणजे टाईम किती असतो वर्कलोड आपण जे वर्कलोड म्हणतो तर किती असतं त्याने किती आठवड्याचे किती तास काम केलं पाहिजे तर असं सांगत हे सांगत असताना आपल्याला काही काही असे डिपार्टमेंट आहेत की त्या डिपार्टमेंटमधल्या कर्मचाऱ्यांना काही काही म्हणजे आप आपत्कालीन परिस्थितीमध्ये दिवस रात्र त्यांना काम करावं लागतं तुम्ही या ठिकाणी कलेक्टरचं उदाहरण घ्या पोलीस कर्मचाऱ्यांचं उदाहरण घ्या यांना अगदी कोणत्याही वेळी अहोरात्र त्या ठिकाणी हे प्रशासनामध्ये कार्यरत असतात आणि त्यामुळं या ठिकाणी आजच्या राज्याला आपण प्रशासकीय राज्य म्हणतो तर पूर्वीचं राज्य हे पोलीस राज्य होतं म्हणजे अगदी एका हाताच्या बोटावरती मोजता येतील एवढीच कामं पूर्वीचे राज्य या ठिकाणी करीत होते अगदी म्हणजे महसूल गोळा करणे कायदा आणि टिकवून ठेवणे न्याय देणे अगदी एका हाताच्या बोटावरती मोजता येतील एवढी मोजकीच कामं ही पूर्वीच्या काळी सरकारकडून केली जात होती आणि त्यामुळं त्या, त्या काळामधील राज्याला पोलीस राज्य असं म्हटलं जायचं आणि आजच्या राज्यांना आपण या ठिकाणी प्रशासकीय राज्य असं म्हणतो तसेच सामाजिक आणि आर्थिक न्यायासाठी म्हणजे सर्वच घटकांचा विकास झाला पाहिजे सर्वांनाच सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या त्यांचा सन्मान म्हणजे एकतर सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांना सन्मान मिळाला पाहिजे त्याचबरोबर त्यांचा आर्थिक स्तरसुद्धा उंचावला पाहिजे यासाठी सुद्धा लोकप्रशासन कार्य करतं जसं की या ठिकाणी जो मागास घटक आहे ज्यांचा आर्थिकदृष्ट्या जे म्हणजे कमजोर आहेत अशा कुटुंबांना त्यांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती देणं त्यांना शैक्षणिक आधार देणं मग अनुदान देणं ह्या वेगवेगळ्या गोष्टींचा म्हणजे या ठिकाणी स्वीकार राज्याकडून केला जातो आणि त्याची अंमलबजावणी प्रशासकीय यंत्रणा करीत असते याचबरोबर विध्वंसक क्रांती थोपविण्यासाठी आता कुठेही जर या ठिकाणी माहिती झालं की बाबा इथं असं काही घडणार आहे तर तात्काळ त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा सज्ज होत असते कोणीही त्या ठिकाणी म्हणजे गैर कृत्य होणार नाही याची खबरदारीसुद्धा प्रशासनाला घ्यावी लागते आणि ती थांबवावी लागते तसेच कार्यक्षमतेत वृद्धी करण्यासाठी कार्यक्षमपणे कार्य करण्याच्या सुद्धा लोकप्रशासनाचं महत्त्व म्हणजे प्रशा लोकप्रशासनाच्या अभ्यासामधून या ठिकाणी आपल्याला म्हणजे कार्यक्षमता वाढवता येऊ शकते मागासले पण दूर करण्यासाठी एखाद्या भागाचं एखाद्या व्यक्तीचं जे काही मागासलेपण आहे ते दूर करण्याचा प्रयत्नसुद्धा लोकप्रशासनाच्या माध्यमातून केला जातो आणि पुढचं सा सांगता येत आपल्याला की औद्योगिक आणि नागरीकरणाच्या समस्या सोडविण्यासाठी म्हणजे औद्योगिकरण आणि नागरीकरणाच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्यासुद्धा म्हणजे अगदी पाण्याची समस्या असेल हां झोपडपट्टीची समस्या असेल औद्योगिक क्षेत्रामध्ये जे काही प्रॉब्लेम असतील हां त्या सर्व समस्या सोडवण्याचं काम या ठिकाणी या लोकप्रशासनाच्या माध्यमातून केलं जातं तर या ठिकाणी लोकप्रशासन ह्या विषयाचं महत्त्व हे अतिशय म्हणजे हा विषय मोठा आहे व्यापक आहे व्यक्तीच्या जीवनापासून त्याच्या जन्माच्या पूर्वीपासून ते, जन्मा पूर्वी ते त्याच्या मृत्यूनंतरसुद्धा जेवढ्या काही व्यक्तीच्या जीवनामध्ये घटना घडतात त्या सर्व घटनांचा साक्षीदार हे लोकप्रशासन असतं आणि त्यामुळं लोकप्रशासनाचं महत्त्व हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि अगदी ते आपण शब्दामध्ये सांगू शकत नाहीत आपल्याला प्रत्येक वेळी सहाय्यभूत ठरणारं या ठिकाणी लोकप्रशासन आहे मी तर या ठिकाणी असं म्हणते पहा की लोकप्रशासन हा जो विषय आहे ह्या लोकप्रशासनाचं अस्तित्व हवेसारखं आहे जशी हवा आपल्याला दिसत नाही हवेमधला ऑक्सिजन आपल्याला दिसत नाही आणि तो आपल्यासाठी प्राणवायू आहे तसाच हे लोकप्रशासनसुद्धा व्यक्तीसाठी एवढी मदतगार आहेत एवढं म्हणजे त्यांच्यासाठी सक्षम कार्य करणारा का हा ठिकाणी विभाग आहे आणि त्याचं महत्त्व सर्वत्र आहे प्रत्येक ठिकाणी आहे प्रत्येक देशामध्ये आहे सर्व प्रकारच्या कोणतीही शासन व्यवस्था असो प्रत्येक ठिकाणी आपल्याला लोकप्रशासन हा विषय असलेला दिसून येतो कारण लोकप्रशासनाच्या मदतीशिवाय कोणतंही शासन एकही त्या ठिकाणी कार्य करू शकत नाही एक दिवस म्हणजे काही काळ एखादं राजकीय पद रिक्त राहिलं तर चालेल परंतु पद, त्या ठिकाणी प्रशासकीय पदं ही मात्र अत्यंत महत्त्वाची असतात एखाद्या जिल्ह्याला कलेक्टर नसून त्या ठिकाणी चालणार नाही कारण त्या जिल्ह्यासंबंधीच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याचं काम हा कलेक्टर आ, हे जे पद आहे त्या कलेक्ट जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पार पाडलं जातं तर अगदी तात्काळ त्या ठिकाणी स्वतंत्र जिल्हाधिकारी जरी नाही मिळाले तरी एखाद्या व्यक्तीकडं त्या जिल्ह्याचा चार्ज देऊन ती जबाबदारी पार पाडली जाते तर या ठिकाणी हे प्रशासकीय पदं अत्यंत महत्त्वाचे आहेत त्या पदावरती काम करणाऱ्या व्यक्ती अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि त्या कायमस्वरूपी आहेत त्यांच्यामध्ये बदल होत नाही फक्त त्यांचे ठिकाणं बदलतात बदल्या होतात परंतु ते कायम सातत्यानं अगदी वयाच्या जेव्हा नोकरीमध्ये ते या ठिकाणी जातात तेव्हापासून ते त्या ठिकाणी सेवानिवृत्त होईपर्यंत ते त्या ठिकाणी कार्यरत असतात अपवादात्मक परिस्थितीमध्ये दुसरा कर्मचारी त्या ठिकाणी मध्यंतरी त्या ठिकाणी सेवेतून बाहेर जात असेल परंतु स सर इतर सर्वसाधारण परिस्थितीमध्ये मात्र व्यक्ती जो प्रवेश या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये प्रवेश करतो तो त्याची जी काही नियम आहे अठ्ठावन्न वर्ष असेल साठ वर्ष असेल तर त्या कालावधीमध्ये तो प्रशासनामध्ये अविरतपणे कार्यरत असतो तर या पद्धतीनं आपल्याला लोकप्रशासनाचं महत्त्व सांगता येतं विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला या ठिकाणी हा व्हिडिओ ऐकल्यानंतर काही अडचणी आल्या तर मला जरूर विचारा आपण हा व्हिडिओ ऐकलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद